ओबीसींची कत्तल होईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. ओबीसी समाजाच्या जीवनाचा विषय आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. ओबीसी समाजाच्या जीवनाचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत ते यंत्रणेपासून तपासून घ्यायला हवं. शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नकार दिला आहे अशी माहिती आहे. रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत हे रोजचंच झालं आहे. राहुल गांधी यांना 3 दिवस सलग चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे. आम्ही एकत्र आलो त्यावेळी त्यांनी आपली आयडियोलॉजी सोडा असं मी बोललो नाही, त्यामुळे कोणी कुठे जायचा तो त्यांचा अधिकार आहे. काँग्रेस वाल्यांच्या संस्था आहेत त्या, मला कळत नाही. दुःखदायक गोष्ट आहे की ज्यांच्या पूर्ण खानदानीने ही देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलेलं आहे, पंडित नेहरूंसारखी जे आहेत नेते 11-12 वर्ष जेलमध्ये राहतात, करोडो रुपयाची संपत्ती असताना, आणि या देशातले त्यावेळचे श्रीमंतांपैकी श्रीमंत एक त्यांचे वडील. आता हे सगळं त्यांनी अर्पण केले, बंगले अर्पण केले, सळे अर्पण केले, स्वतःचे देहसुद्धा जे आहे इंदिराजी आणि राजीवजीने अर्पण केले, त्यांच्या चौकशा तुम्ही करताय 3-3 दिवस, हे मनाला क्लेश देणार आहे, दुःख देणार आहे. ममता आम्ही एकत्र आलो त्यावेळेला प्रत्येकाने आपापली आयडियोलॉजी सोडा असं काही आम्ही म्हटलं नाही. कोणी कुठल्या देवाची पूजा करावी, कुठल्या धर्मस्थानाला जा, कोण बद्रीनाथला जातील, कोण केदारनाथला जातील, कोण अयोध्याला जातील, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि तो दुसऱ्यांवर जे आहे लोकशाहीमध्ये आपण अतिक्रम करायचं नाही. दुसऱ्याचे समाजाला ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे की सगळ्यांना सारखा अधिकार आहे या देशामध्ये बोलण्याचा, काम करण्याचा, शिक्षणाचा, उद्योगधंदा करण्याचा, आणि त्याप्रमाणे सगळे वागतात. तर याच्यामध्ये काही आमचं असं ठरलं की तुम्ही ह्या देवाला जाऊ नका आणि त्या देवाला जाऊ नका, असं काही आमच्यात काही ठरलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.